विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून नागपूरमध्ये सुरू होणार आहे. 7 डिसेंबर ते 20 जानेवारी दरम्यान जे आहे ते अधिवेशन नागपूरमध्ये चालणार आहे आणि आजपासून त्या अधिवेशनाची सुरुवात होणार आणि त्यासाठी मंत्रिमंडळातले संपूर्ण मंत्री जे आहेत ते नागपूरमध्ये आलेले आहेत. रवी भवनात संपूर्ण या मंत्र्यांचे बंगले आणि मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी जे आहेत ते कार्यकर्त्यांच्या वतीनं जे आहेत ते बॅनरबाजी जी आहे ती केली जाते आहेत. आपल्याला माहीत आहे राष्ट्रवादीमध्ये जे आहे ते अजित पवार गट बाहेर पडल्यानंतर जे आहे ते 2 गट तयार झालेले आहे आणि दोन्ही गटाच्या पदाधिकाऱ्यांनी जे आहे ते या नागपूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर बॅनरबाजी केलेली आहे. मी सध्या रवी भवन परिसरामध्ये आहे. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हसन मुश्रीफ यांचा बंगला आहे, तर याच बाजूला जर पाहिलं तर छगन भुजबळ यांचा बंगला आहे आणि दोन्ही बंगल्यांच्या समोर जे आहे ते कार्यकर्त्यांनी जी आहे ती बॅनरबाजी केलेली आहे. अजित पवार गटाने यावर्षी एक नवीन स्लोगन तयार केलेला आहे, घड्याळ तेच वेळ नवी निर्धार नवा परवाचा, अशा आशयाचे जे आहेत ते बॅनर तयार केलेले आहेत. आणि नागपूर शहरामध्ये जे आहे ते ठिकठिकाणी अशा आशयाचे बॅनर लावलेले आहेत. संत्रानगरी म्हणून नागपूरची ओळख आहे आणि याच नागपूरमध्ये जे आहे ते हिवाळी अधिवेशन घेतलं जातं आणि आपल्या नेत्याच्या स्वागतासाठी जे आहे ते बॅनर अशा प्रकारे लावले जातात. आपण बघू शकतो छगन भुजबळांचं हे बॅनर लावले आहेत आणि याही बॅनरवर तेच आहेत, घड्याळ तेच वेळ नवी निर्धार नवा परवाचा. शरद पवारांना शोरून जे आहेत ते अनेक महत्त्वाचे नेते जे आहेत ते अजित पवार गटामध्ये आलेले आहे आणि त्यानंतर प्रत्येक जण ते आहेत ते मोठ्या प्रमाणावर शक्तीप्रदर्शन करत आहेत, बॅनरबाजी केली जात आहे आणि याच पद्धतीनं नागपूर अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर देखील जे आहे ते नागपूरमधल्या पदाधिकाऱ्यांनी जे आहे ते या ठिकाणी बॅनरबाजी केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहेत. कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.